सड़कों पर गड्ढे होने के कारण कई दिनों से लोगों को हो रही थी दिक्कत। नागपुर महानगर पालिका के अधिकारियों को कई बार कंप्लेंट करने के बाद भी अधिकारी कुंभकर्ण की नींद सोए है। काल जे आम्ही आंदोलन केलं आहे ते जनतेची समस्या आणि कुठे ना कुठे अधिकारी झोपलेले आहेत, गडर भरलेली आहे, तर कुठ माझ्या म्हणजे गडर भरलेली आहे तर रॉड नाही आहे कुठे, रोडावर रोडावर मोठे मोठे गड्डे पडलेले आहे, लोक पडताहेत। हां, एक माजी नगरसेवक म्हणून आमचं तर ऐकतच नाही आहे, पण जनतासुद्धा अधिकाऱ्यांकडे आशीनगर झोनमध्ये जाऊन कंप्लेंटसुद्धा करत आहेत, त्यांचीही सुनवाई नाही आहे। म्हणजे एवढी खास्त हालत महानगरपालिकेची झालेली आहे, अधिकाऱ्यांना फोन करू करू आम्ही त्रासून गेलेलो आहो। हां, आणि त्यामुळे आम्ही काल आपले कमिशनर आयुक्त आहेत जे महानगरपालिकेचे, त्यांचासुद्धा आम्ही इथे निषेध केला होता की याकरिताच केला होता आम्ही निषेध की अधिकाऱ्यांना त्यांनी सांगावं की त्यांनी आता बघा, एक नगरसेवक आम्ही इथे कुठेच नगरसेवक नाही, कारण की मार्चपासून नगरसेवकाचे सारे पद हटलेले आहेत, तर त्यामुळे प्रशासन आणि प्रशासनाने आपल्या हातात घेतलं, तर त्यामुळे प्रशासनाने आपल्या हातात घेतलं तर त्यामुळे त्यांनी व्यवस्थित चालवावं ना। इथे प्रभागामध्ये रॉड नाही आहे, रॉड नसल्या कारणाने गडरा एवढं भरतात का, हाताने साफ करायचे का? अधिकाऱ्यांना सांगितलं की रॉड पाहिजे, रॉड पाहिजे, 2 महिने होऊन गेले, 3 महिने होऊन गेले, रॉड मिळत नाही आहेत, पॅचेस रोडावर एवढे गड्डे पडलेले आहेत, पॅचेससाठी म्हटलं तर तिथे काही पॅचेस नाही आहे, म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे, आणि त्यामुळे गडरा भरलेल्या आहेत, नळाला गंद पाणी येत आहे, नळाला गंद पाणी असून इतकं गंद पाणी आहे की आपण पाणी पिऊ नाही शकत की यूज पण नाही करू शकत, आणि त्यामुळे आता अड्या वगैरे पाण्यातून निघत आहे, तर ते का जनतेशी पूर्ण त्यांच्या स्वास्थ्याशी त्यांच्या याच्याशी खिलवाड आहे हा सर सहसा। तर काय होतं, लोक जातात आयुक्तकडे, जातात हरीश राऊतकडे या अधिकाऱ्याकडे, ते पूर्ण दुर्लक्ष करत आहेत, कुणाची गडर भरली आहे, कुणाचं गडर चेंबर तुटलेलं आहे, कोणी कुणावर घेत नाही, फंड येणार आहे, फंड येऊन पण खतम पण झालेला आहे, ते गेले कुठे पैसे? आम्ही हे विचारतो, गड्डे पॅचेस मारायचे आहेत, लोक पडत आहेत, 8-10 लोक तिकडे रोडावर पडून गेले, काही भरती झालेले आहेत, ते कोण पाहिल? लाईटाची समस्या आहे कोणती वाले, ते पण दुर्लक्ष आहे। अगर यांना लवकरात लवकर कारवाई चालू नाही केला, सुधारणा केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन सिव्हिल ऑफिसच्या समोर धरणा धरून बसणार आहोत, उपोषण आहोत।